बऱ्याच वेळा असा विचार पडतो की आजची भूल जरी अत्याधुनिक व सुरक्षित असली तरी पूर्वीच्या काळी आणि 200-300 वर्षापूर्वी शस्त्रक्रिया कशा केल्या जायच्या, त्यावेळी कोणती भूल दिली जायची। भूलशास्त्राचा इतिहास हा यमयातना, नरकयातना, करुणा, अगतिकता, अंगाला कापरं आणणाराच आहे। या इतिहासाच्या दोन भागात आपण याचा विस्ताराने विचार करू शकतो। म्हणजेच 16 ऑक्टोबर 1846 पूर्वीचा इतिहास व या तारखेनंतरचा इतिहास। अगदी पूर्वीच्या काळी म्हणजे पुरातन काळात सुश्रुत हे भारतीय वैद्य होते। सुश्रुत यांनी फादर ऑफ इंडियन मेडिसिन व फादर ऑफ प्लास्टिक सर्जरी असे संबोधले जाते। हे एक प्रसिद्ध चित्र आहे। या चित्रामध्ये सुश्रुत वैद्य हे रुग्णावर शस्त्रक्रिया करताना दिसत आहेत व यावेळी रुग्णाला दोघे तिघे पकडून ठेवत असल्याचेही आपण पाहतो। यावेळी शेजारी असणारी महिला पात्रातून काहीतरी आणताना दिसत आहे। कदाचित हे भुलेसाठी रुग्णास दिले जाणारे औषध असेल। या काळी रुग्णास शस्त्रक्रियेपूर्वी अफू, गांजा व इतर मादक पदार्थांचे मिश्रण पिण्यास दिले जाई, जेणेकरून रुग्णास दुखण्याची भीती किंवा कमी जाणीव व्हावी। हे एक आणखी प्रसिद्ध चित्र आहे। सन 1820 ते 1824 काळात रेखाटलेले हे एक प्रसिद्ध चित्र आहे। यामध्ये एका रुग्णाचा पाय करवतीसारख्या हाताऱ्याने कापला जातोय आणि तो त्यासाठी हलू नये म्हणून त्याला 4-5 पैलवानांनी पकडून ठेवलेला दिसतोय। अत्यंत अघोरी, अमानवीय पद्धत। नरक यातना, यम यातना आपल्याला या रुग्णाच्या डोळ्यातच दिसतात। काय होत असेल अशा रुग्णांचे? घाबरूनच निम्मा गतप्राण होत असेल। हे आणखी एक प्रसिद्ध चित्र 16 ऑक्टोबर 1846 या दिवशीचे। या दिवशी सर विल्यम थॉमस ग्रीन मॉर्टन या डॉक्टरांनी इथर या औषधाचा वापर करून जेम्स अबॉट या रुग्णाला बेशुद्ध केले। या रुग्णाच्या मानेवरील गाठ जेम्स वॉरेन या सर्जननी दुखणे या संवेदनाविना व्यवस्थित काढली व वेदनारहित शस्त्रक्रियेचा जन्म झाला। ही शस्त्रक्रिया अमेरिकेतील बोस्टन शहरात मॅसॅच्युसेट्स हॉस्पिटलमध्ये झाली। बघता बघता ही बातमी जगभरात पसरली व जगभरात अशा प्रकारे ऑपरेशन होऊ लागली। शस्त्रक्रिया वेदनामुक्त झाली। या दिवसाची आठवण म्हणून 16 ऑक्टोबर हा दिवस जगभरात भूलशास्त्र दिवस म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर क्लोरोफॉर्म या आणखी एका द्रव्याने रुग्णास बेशुद्ध करता येते असे सिद्ध झाले। क्लोरोफॉर्म हा वासास गोड असल्याकारणाने त्याची भूल ही फार प्रसिद्ध झाली। सन 1858 ते 1890 या सालादरम्यान जवळजवळ 80 ते 90% भूल इंग्लंडमध्ये क्लोरोफॉर्म या औषधाने दिली गेली। त्यानंतर 1898 डॉक्टर ऑगस्ट बायर यांनी कोकेन या औषधाचा उपयोग करून पहिला स्पायनल ॲनेस्थिशिया दिला। या पाठीतील दोन मणक्यात दिलेल्या इंजेक्शनमुळे बेंबीखालील पोटाची व दोन्ही पायावरील ऑपरेशन रुग्णास शुद्धीवर ठेवून यशस्वीपणे करता येतात हे सिद्ध झाले। 1901 पहिला इपिड्युरल ॲनेस्थिशिया दिला गेला, इपिड्युरल भूल दिली गेली आणि 1949 पहिला इपिड्युरल कॅथेटर, ज्यामध्ये एखादी प्लास्टिकची नळी ही इपिड्युरल पोकळीत टाकून त्यामार्फत भुलेचे औषध दिले गेले। 1932 दुसऱ्या महायुद्धाच्या काळात थायोपेंटोन या औषधाचा वापर सुरू झाला। या इंजेक्शनमुळे काही सेकंदात आपण रुग्णास बेशुद्ध करू शकतो असे सिद्ध झाले। 1938 कृत्रिम श्वासोच्छवास देता येते हे सिद्ध झाले। 1940 स्नायू शिथिल करणारे क्युरिअर नावाच्या औषधाचा शोध लागला। या औषधाचा उपयोग करून स्नायू शिथिलता आणून शस्त्रक्रिया करणे सोपे झाले। अत्याधुनिक भुलेमध्ये हॅलोथेन, आयसोफ्लुरेन, सिवोफ्लुरेन, विक्युरोनियम, ॲट्रॅक्युरियम ही औषधे वापरली जातात। यानंतर भूलशास्त्रात आमूलाग्र बदल होऊन सध्याची अत्याधुनिक भूल अस्तित्वात आली, ज्यामध्ये रुग्णास एकदा बेशुद्ध केले की ऑपरेशन संपल्यावरच शुद्धीत आणले जाते। हे पूर्णपणे नियंत्रित असते।
दरम्यानच्या काळात सदरच्या रुग्णाची हृदयक्रिया, श्वासोच्छवास व इतर अवयवांच्या कार्यपद्धतीवर पूर्णपणे लक्ष ठेवले जाते व रुग्ण सुरक्षित ठेवला जातो. रुग्णावर नजर ठेवण्याकरिता अत्याधुनिक कॉम्प्युटर प्रणालीचा वापर केला जातो. पूर्वीप्रमाणे आता भूलशास्त्रात एकाच भुलेच्या औषधांचा वापर न करता बरीच वेगवेगळी औषधे वापरून एकाच औषधाचा दुष्परिणाम टाळला जातो. वेगवेगळी झोपेची औषधे योग्य प्रमाणात देऊन, म्हणजे वेदनाशामक औषधे, झोपेची औषधे, स्नायू शिथिल करण्याची औषधे, भुलेचे औषध, ह्या सर्वांचे मिश्रण देऊन बऱ्याच वेळा कॉम्प्युटर नियंत्रित यंत्रांनी योग्य ती भूल दिली जाते. यासाठी ॲनेस्थिशिया वर्कस्टेशन या उपकरणाचा वापर आता नियमित झाला आहे. भूलतज्ज्ञांचे इंटेन्सिव्ह केअर युनिट म्हणजेच अतिदक्षता विभागात काम करण्याचे योगदान सर्वांना माहीतच आहे. कोरोना या जगभर पसरलेल्या आजारामुळे झालेली परिस्थिती हाताळण्यात भूलतज्ज्ञांनीसुद्धा आपले मोलाचे योगदान दिलेले सर्वांना माहीतच आहे. यावेळी कित्येक ऑपरेशनवेळी धोका असतानासुद्धा सर्व भूलतज्ज्ञांनी आपले प्राण धोक्यात घालून ऑपरेशन यशस्वीपणे घडवून आणली. ज्यावेळी कोरोनाच्या रुग्णाच्या जवळपाससुद्धा जाण्यास बरेच जण कचरत होते, त्यावेळी भूलतज्ज्ञ हा रुग्णाच्या श्वसनक्रियेशी संबंधित सर्व कामे धोका पत्करून करत होता. हे तर जग विसरूच शकत नाही. भूलशास्त्राचा आणखी एक भाग म्हणजे क्रॉनिक पेन मॅनेजमेंट, म्हणजे हळूहळू दुखण्यावरचा वेगळा डॉक्टर अशी संकल्पना समाजात रुजू झाली आहे. जुनी डोकेदुखी, पाठदुखी, अंगदुखी, गुडघेदुखी यासारख्या समस्यावर भूलतज्ज्ञ वेगळे इंजेक्शनद्वारे उपचार करतात. यासाठी त्यांनी वेगळे प्रगत शिक्षण घेतलेले असते. आता तर भूलशास्त्रात वेगवेगळ्या सुपर स्पेशालिटी आलेल्या आहेत. उदाहरणार्थ पिडियाट्रिक ॲनेस्थेटिस, लहान मुलांचे भूलतज्ज्ञ, कार्डियाक ॲनेस्थेटिस, हृदयावरील शस्त्रक्रियेचे भूलतज्ज्ञ, बेरियाट्रिक ॲनेस्थेटिस, गलेलठ्ठ जाड माणसांचे भूलतज्ज्ञ, न्यूरो ॲनेस्थेटिस, मेंदूवरील शस्त्रक्रियेचे भूलतज्ज्ञ, ट्रान्सप्लांट ॲनेस्थेटिस, अवयवरोपण शस्त्रक्रियांचे भूलतज्ञ, रोबोटिक ॲनेस्थेटिस, रोबोटद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांचे भूलतज्ञ, रिजनल फेलोशिप, जरूर त्या भागापुरते भूल देणारे भूलतज्ञ, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची भूल देणारे भूलतज्ञ आता पुढच्या पिढीत असतात.